नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात जवळपास 25 दुर्गम कोलाम पाड्यांमधून 1548 कोलाम जमातीचे आदिवासी बांधव राहतात. यापैकी जवळपास 1000 कोलाम बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला असल्याची माहिती किनवट आदिवासी प्रकल्प अधिकारी तसंच सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली आहे. कोलाम जमातीच्या मुलींना शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी 35 मुलींकरता प्रत्येकी 70,000 रुपये मुदत ठेव योजना देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोलाम समाजाची माहिती मिळालेल्या योजना आणि द्यायच्या योजना याची संपूर्ण माहिती असणाऱ्या आदी कोलाम या ॲपचं आणि मेडिकल व्हॅनचं लोकार्पण केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते काल करण्यात आलं होतं. आयुष्मान कार्ड असो, रेशन कार्ड असो, कॅश सर्टिफिकेट असो, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. आता सुद्धा त्यांच्या 2-3 ठिकाणी अशा आहेत की त्यांच्या आतापर्यंत 2-3 डॉक्युमेंट्स भेटले नाही, ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहेत आमच्या, जे वॉटर कनेक्शन आहेत, आमच्या रोड आहेत, अक्करपप्पामधून रोड प्रधानी घेणार आहोत. तशा पद्धतीनं मूलभूत डॉक्युमेंट्स ॲज वेल एज इन्फ्रास्ट्रक्चर आपण PM जनमनतून प्रोव्हाइड करणार आहोत. 1000 लोकांपैकी घरकुल सुद्धा दिलेली आहेत आणि त्यांना मूलभूत विद्यार्थीला आपण 70,000 त्यांच्या खात्यावर टाकलेली आहेत. अशा जवळपास 15 योजनांचा लाभ आज दिलेली आहे आम्हाला. जे घरकुलाचा जे PM मोदी म्हणून साहेबांनी मागच्या वेळी जे शासन केंद्रावरती जे योजना लाभवत आहे कोलाम आदिम जमातीसाठी, आणि मागच्या ज्या जुन्या बजेट होते कोलामासाठी ते 1 लाखाचे होते, आणि आता जे बजेट आहे जनगण योजनाचा PM साहेबाचा तर ते 2.5 लाखाचा आहे. तर खरोखरच या योजनाचा लाभ आजपर्यंत असं कवा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी मोठी निधी आम्हाला मिळेल म्हणून. कारण 1 लाख रुपये मध्ये आमचं कुठलाही प्रकारचं घर होत नव्हतं,